एप्रिलची 5 तारीख आणि रात्रीचे 9:30 वाजले. वरती वरती उचल, वरती उचल, वरती रॉड उचल, वरती कोकरी कारण पहिल्यांदा भेटली आणि स्वतःला भेटली असं टाकलेलं. नमस्कार मित्रांनो, मी क्रिश्चन आणि तुम्ही पाहता कॅम्पोर्ट कोकण. तर पाचच्या व्हिडिओत मी सांगलेलं आहे बघा की आपण इंजिन बसवतो नवीन बोटी, तर इंजिन इला असा तर आपण कशा प्रकारे त्याका आज इन्स्टॉल करतो त्या बघू आणि त्याची किंमत किती झाली ती बघू. तर आता आपण चाललो आहे पेट्रोल आणायला, कारण मोटरमध्ये पेट्रोल लागतं आणि त्याला जस कुठचं पेट्रोल लागतं म्हणजे काय त्याच्यात ऑइल वगैरे मिक्स असतं का? पेट्रोल म्हणजे 40 ml ट्यूटी ऑइल मिक्स असतं. म्हणजे असं हात काटतलं की नाही मासे? बघूया काय आता. आणि सांगू शकत नाही मी लग असं मासो कधी लागत कधी नाही अशी माझी गोष्टी. आपण प्रयत्न करायचे. तोंडार तुझ्या खुशी कशाक दिसत? पण कधी पण एक आवड आपल्याक अशी धरूची म्हणजे एक सगळा कामधंदा करून सुद्धा आपल्याक ती एक मजा करण्याची खूप वेगळाच आनंद असा. आठवड्यातून कसे 2 दिवस काढायचे हो बघा ह्या कवा लागतात मा. परफेक्ट टाइम बरं आहे मा विसारलं काम येतोय आता काय करता शिसा खाली लावतात. तर मित्रांनो हे जे आहे ते हे आपली मशीन आहे आणि हा ग्रास कटरचं इंजिन आहे आणि ग्रास कटरच्या इंजिनने हा इकडे शार्प जोडून हे आपण अशा प्रकारे मोटर तयार केली आणि कोकणात ही मोस्टली चालतेच. आणि बघायला जर गेलात तर आपल्याजवळ दुसरी पण आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो. आणि ती जर घ्यायला गेलात तर जवळजवळ 1 ते 1.5 लाखपर्यंत येते आणि तेवढी घेण्यात आपलं बजेट पण नव्हतं आणि ही आम्हाला पडली 19,000 पर्यंत सगळ्यासोबत करून पडली. आणि ह्याच्यात आम्ही 5 ते 6 जणांना ही कशी आम्हाला ओढू शकते आणि ह्याचा वापर करून आपण ही बघणार आहे की किती टिकणार आम्हाला आणि कशा प्रकारे आपला म्हणजे मदत करते किंवा पुढे काय आपल्या ह्याला किती चांगली चालते ती. तर चला बघू आपण ह्याचा पण वापर करू. मोठी पण मशीन आहे ही बघा. पत्या नाश्ता नको पत्यांमध्ये नाश्ता आणलं ना आम्ही हवी इतक्या वेळ खाऊन देऊ एवढं. चल तू नाही बसणार ओके चल. तर पत्त्याने आमच्यासाठी नाश्ता आणलाय. चल पत्त्या बस जाऊया मग लगेच. हो घरातल्या अर्घ्या होत. तर आता आपला नाश्ता वगैरे झालाय आणि आपण आता चाललोय बघ माझ्या हातात रॉड आहे आणि हा बघा दिसतो इकडे माणूस आमचा जंगली रांगटी सॉरी रांगटी जंगली नाही समजून घ्या रांगटी म्हणून. तर आता आपण चाललोय पत्याच्या हातात पेट्रोल आणि पाण्याची बॉटल घेतली पत्याने. पत्या खाय जाऊया आज खाली पडा नको तून ते सुकती लागली आहे मरे सुकती लागली आहे ना जातलं कसे वरून का जेवण असल्यासारखं सांगते मरे भारी चिकन असलं. आपण ती मोटर आत गेल्यानंतर लावूया.
वाह तर प्रॅक्टिस हा मरे व्हायच व्हायच ए व्हिडिओ ए मे मागच्या व्हिडिओ दाखवले मरे एक माणूस तात काम जमता म्हणून बघा हे आपण अशा प्रकारे इथे आता मोटर जोडतोय पता ह्या खायचा आपलं त्या त्या इंजिनचा काय त्याच्यासोबतच फायनली आपल्या मोटर चालू झाली कारण ती आमची बंद होती ही नवीन घेऊचीच लागली मग आपल्या तर इंजिन आता आपलं चालू झालंय अशा प्रकारे बघा आवाज बघू शकता किती मोठा आहे तो आणि आता आपण इंजिनच्या सहाय्याने पुढे जाणार आहे आणि हे जे दिसतंय ते देवली ब्रिज आणि इकडनं मालवण रस्ता म्हणजे मालवणला जायला इकडनं पण रस्ता आहे आणि इकडे आपलं राहिलं एअरपोर्ट आणि इथून आलं तर पत आहे इकडनं मालवण कितक्या लांब 10 किलोमीटर आणि इकडनं एअरपोर्ट 2-3 किलोमीटर एवढा जवळ आहे मित्रांनो मला पहिल्यांदा मासा लागला अरे तो खाली कर ना कॅमेरा अरे ह्या खाली कर भाऊ बघा किती खुश आहे कारण पहिल्यांदा भेटली आणि स्वतःला भेटली असं टाकलेलं मस्करीत कोकरी भेटली कोकरी भावाला पहिली खुश माझा पण बूट मधला पहिला माझा कोकरीच होता आम्ही खूप खुश झालो काढलं पहिला भावा पहिली इल्या इल्या ओपनिंग केलं ओके हाच बसाय ना होतो खुश आम्ही खुश सोड एकदम कडे हा मला भेटला पहिला माझा बघू शकता आवाज करतो अजून असं टाकलेलं मला हस बसाय नव्हता लागतली तुका वाटलेला रे माका भेटतात मला असं टाकलेलं आहे नमस्करीत ऍक्च्युली आम्ही फिशिंग करत असताना ना क्रिस्टन बोलला आम्हाला रॉड दे जरा मला फिशिंग करायची आहे म्हणून क्रिस्टनने रॉड घेतला आणि क्रिस्टन चक्क असं फिशिंग करत असताना ना असंच मस्करी आम्हाला वाटलं मस्करी करतोय की काय पहिलीच कॅच झाली फिश
अरे आम्ही हसबस पण नाही आणि मी त्याला बोलतो रॉड दे रॉड दे, नाही बोलतो मीच काढणार. आणि पहिलीच त्याला मच्छी लागली ती बघा केवढी मोठी मच्छी आहे बघा. कोकरी कोकरी भेटली, कोकरी मच्छी लागली केवढी आहे बघा. कृष्ण एवढा आनंद झालाय, खूप 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 मोठा आनंद झालाय एकदम. म्हणजे एकदम सगळे तिघे पण आम्ही खुश आहे. एकच पिशा आम्हाला भेटली आतापर्यंत, ती पण क्रिस्टननेच काढली. आणि त्या क्रिस्टनला भेटल्यानंतर आम्ही अजून खूप आनंद आहे कारण पहिली फिश आहे. खूप खूप मजा आली. तर तुम्ही माझ्या माशाची म्हणजे फिशिंगची व्हिडिओ तर बघितलाच असाल. आणि मी ॲक्च्युली टेक घेतला नाही की बाय बाय म्हणतो, कधी कधी विसरतो म्हटलं नाही. आणि मी आज हे बघा बघितलात ना, कारण रात्रीचे 9 वाजले आणि आज पाऊस एवढा पडतो, एप्रिलची 5 तारीख आणि एवढा पाऊस म्हणजे कडाक्याचा. संध्या रात्रीचे 9 वाजता लागतोय ना, मला ॲक्च्युली समजत नाही मी बोलतोय, कारण का मी शॉक आहे. आणि विचार करू शकता एवढं घडघडतंय, विजा पडतात आणि पाऊस बघू शकता तुम्ही किती येतो. हा बघा विजा बघा कसे पडत आहेत ते. तर नक्कीच मला तुम्हाला सांगायचं आहे की कोकणाबद्दल मी तुम्हाला खूप काही दाखवेन. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडतात तर नक्की शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. एप्रिलची 5 तारीख.